नमस्कार, ब्रहन मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग ऑनलाइन अध्यापन वर्ग इयत्ता 10वी। मी सौश्रुती राजन राणे, न्यू साईन मनपा माध्यमिक शाळा, मराठी माध्यम। आज आपण सुरू करतोय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण 4 पर्यावरणीय व्यवस्थापन। या पाठात आपण कोणते मुद्दे घेणार आहोत ते जाणून घेऊया। परिसंस्था, पर्यावरण आणि परिसंस्था यातील संबंध, पर्यावरण संवर्धन, पर्यावरण संवर्धनाची गरज। चला सुरू करूया। पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी। चला सुरू करूया। पाठ उद्देश काय आहे ते जाणून घेऊया। विद्यार्थ्यांनो, हा पाठ शिकल्यानंतर पर्यावरण रक्षकाच्या भूमिकेतून आपली वैज्ञानिक जीवनशैली काय आहे ते आपण अंगीकारणार आहोत। या पाठामध्ये पर्यावरण रक्षणासंदर्भात विविध कायदे आणि नियम दिले आहेत। हे सर्व माहीत करून घेऊन पर्यावरण रक्षकाची आपली भूमिका आपण स्पष्ट करणार आहोत। तर चला तर सुरू करूया आपला हा पाठ। परिसंस्था म्हणजे काय ते आधी जाणून घेऊया। परिसंस्था म्हणजे जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्पर आंतरक्रिया, हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते। परिसंस्थेमध्ये आताच आपण बघतोय की जैविक आणि अजैविक घटक असतात। व हे घटक कोणते? जैविक घटक आहेत वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव। तर अजैविक घटक आहेत हवा, पाणी, माती आणि सूर्यप्रकाश। आता लक्षात घ्या, हे घटक आपण प्रत्यक्षात जाऊन एक व्हिडिओ मी तयार केलाय, त्या व्हिडिओ वरती आपण बघणार आहोत। मित्रांनो, हा विषय शिकवण्यासारखा नाही, तरी आपल्याला जायला हवे या मोठ्या हवेत। आपण आलेलो आहोत हे निसर्गाचे रम्य वातावरण होते बघू शकता। आपल्याला समोर काढलेले आपल्या आजूबाजूचं सगळं जे आहे ते म्हणजे आपलं पर्यावरण आहे। पाण्याच्या बाजूला जी जमीन आहे ना, तिथे सुंदर जास्वंदीचं झाड दिसते। त्याच्यावर भरपूर अशी जास्वंदी उमटलेली आपल्याला दिसते। छोट्या छोट्या शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे हे बटरफ्लाय जे आहे ना, ते आपल्या पर्यावरणात अतिशय महत्वाची भूमिका बजावतात। वनस्पतींमधलं परागणाचं ते काम आहे, ते परागणाचं काम हे बटरफ्लाय करत असतात आणि त्यामुळे नवीन वनस्पतींची निर्मिती होत असताना आपल्याला दिसते। म्हणजे फुलपाक हे एक प्रकारचं आपल्या नवीन जीवनाला आकार देताना आपल्याला
सूक्ष्मजीव
वाळवी भुशी यासारखे पदार्थ समजा त्यांना अस्तित्वात नसतील तर अशा ठिकाणी कचऱ्याचा मोठाचे मोठे ढीग लागलेला आपल्याला दिसेल. म्हणजे हे विघटक एक प्रकारे नैसर्गिक पर्यावरणाची स्वच्छता राखतात आणि म्हणून आपण या विघटकांना स्वच्छता दूत असं सुद्धा म्हणतो. म्हणजे बघा बाळांनो, अन्न साखरेतले हे सगळेच्या सगळे दुवे हे अतिशय महत्वाचे आहेत. आता पर्यावरणातली ही एकच अन्न साखळी आहे का? तर नाही. तर अशा अनेक अन्न साखळ्या आपल्या पर्यावरणात अस्तित्वात आहेत आणि या सगळ्या अन्न साखळ्या एकत्र येऊन त्यांची परस्परांमध्ये क्रिया घडून त्याच्यापासून आपल्याला मिळतं ते अन्न जाळ. अनेक अन्न साखळ्या परस्पर संबंधाने एकमेकांशी जोडल्या गेलेल्या असतात आणि त्या जोडल्या जाऊन आपल्याला हे अन्न जाळं मिळालेलं आहे. आता या ठिकाणी हे जे प्रथम आपल्याला उत्पादन जे दिसत आहेत ना वनस्पती, त्या बदलणार नाही. त्यांच्यावर जगणारे प्राथमिक भक्षक सुद्धा शाकाहारी असतात, तेही बदलणार नाही. त्यांचा अन्नच वनस्पती आहे. पण मात्र यानंतर हे जे मांसाहारी प्राणी आहेत, कोल्हा आहे, वाघ, सिंह यासारखे जे प्राणी आहेत, त्यांना मात्र अन्नासाठी चॉईस आहे. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी जर वाघ मांजरीला किंवा मांजरीला वाटलं की नाही आज उंदीर नाही खायचा, आज तिचं अन्न आहे, मग अशा पद्धतीने या द्वितीय पातळीवर मांसाहारी जे प्राणी आहेत त्यांचं अन्न सतत बदलत असल्यामुळे आपल्याला या अन्नजाळ्याची निर्मिती झालेली दिसते. मग अशा पद्धतीने असे अनेक अन्न जाळे आपल्या पर्यावरणात अस्तित्वात आहेत. आता पुढे जाऊया, पोषण पातळी म्हणजे काय ते समजून घेऊया. पोषण पातळीचा सर्वात खालचा थर जो आहे तो उत्पादकांपासून बनलेला असतो. मग अशी सांगितल्याप्रमाणे हे उत्पादक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या ह्या हिरव्या वनस्पती आहेत. पोषण पातळीचा दुसरा थर जो आहे तो शाकाहारी प्राण्यांचा बनलेला असतो. ही आपली प्रथम पोषण पातळी आहे. या पोषण पातळी तिसरा जो थर आहे तो द्वितीय पोषण पातळीचा मांसाहारी प्राण्यांचा आहे. उंदराला खाणारा साप इथे आपल्याला दिसतोय. सर्वोच्च भक्षक गरुडाला बघा धावून. सर्वोच्च भक्षक हा तृतीय पोषण पातळी आपल्याला दिसतो आहे. तर अशा पद्धतीच्या पोषण पातळ्यांमुळे आपली पर्यावरण संस्था म्हणजे अन्न साखळी ही घडलेली आहे. या पोषण पातळीप्रमाणे पोषण ऊर्जेचा मनोरा सुद्धा असतो. आता हा ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय असतो? सर्वात खालच्या पोषण पातळीवरची म्हणजे जिथे उत्पादक आहे इथे ऊर्जा जास्त असलेली आपल्याला दिसते. हा ऊर्जेचा मनोरा असा चाललाय. असा चाललाय म्हणजे काय? तर हळूहळू ही जी ऊर्जा आहे ही कमी कमी होत चालली आहे. म्हणजे प्रथम पोषण पातळीवरती यातली थोडी ऊर्जा कमी झालेली दिसेल, द्वितीय पोषण पातळीवरती आणखीन थोडी कमी झालेली असेल. म्हणजे काय होईल? तर ही ऊर्जा जी आहे ती वातावरणात मिसळेल आणि तृतीय पोषण पातळीवरती येता येता ही ऊर्जा आणि तिथली प्राण्यांची संख्या ही रोडावलेली आपल्याला दिसेल. तर अशा पद्धतीने या पोषण पातळीचा अभ्यास कित्येक शास्त्रज्ञांनी केलेला आहे. आता जगामध्ये जेवढे काही प्रदेश आहेत त्या प्रत्येक प्रदेशाची प्रत्येकाची अशी स्वतंत्र अशी पोषण पातळी असलेली आपल्याला दिसते. या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. दक्षिण भारतामध्ये म्हणजे दक्षिण भारत म्हणजे कुठला? तर कर्नाटक, केरळ यासारख्या प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणावरती भात शेती केली जाते. तेथे भात पिकांवरती अन्नासाठी मोठ्या प्रमाणावरती नागतोडे येतात. नागतोडे नाही आले तर कीटक येतील. आता हे सगळे नागतोडे जेव्हा जमा होतात तेव्हा शेतीमधील चिखलात त्यांना खाण्यासाठी बेडूक सुद्धा असतात आणि या बेडकांना खाण्यासाठी साप सुद्धा येतात. तर ही आहे अन्न साखळी. या अन्न साखळीमध्ये समजा अचानक बेडकांची संख्या कमी झाली तर त्या भात पिकांवरती त्याचा काय परिणाम होईल? तुम्ही तुमचं माईक ऑन करून जर तुम्हाला समजले असेल अन्न साखळी तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. भात पिकावर याचा काय परिणाम होईल? मॅम, नागतोड्यांची संख्या वाढेल आणि सापांची संख्या कमी होईल.
कारण रेडुकांची संख्या कमी झाली आहे. व्हेरी गुड आन्सर. पुढे जाऊया. भक्षकांची संख्या कुठली आहे हे पण त्याने आपल्याला सांगितलं. आता तिसरा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. एकंदरीत तेथील परिसंस्थेवर याचा काय परिणाम होईल? एक संख्या वाढली, दुसरी संख्या कमी झाली, म्हणजे या ठिकाणी तेथील अन्न साखळी जी आहे ती अन्न साखळी विस्कळीत झाली. म्हणजे या परिसंस्थेवर काय परिणाम झाला? तर त्या ठिकाणची अन्न साखळी म्हणजे पर्यावरणातला समतोल जो आहे तो समतोल या ठिकाणी बिघडलेला. इथे आपल्याला एक पर्यावरणाचं चित्र दिसतंय. मग अशी जो आपण फेरफटका मारून आलो त्या फेरफटक्यामधले सगळे जैविक आणि अजैविक घटक या एका छोट्याशा चित्रामध्ये आपल्याला दिसतंय. सूर्य दिसतोय, जमीन दिसतेय, माती दिसतेय, बरोबर. त्यानंतर जैविक घटकांमध्ये आपल्याला वनस्पती दिसतायत, प्राणी म्हणजे मनुष्य दिसतोय. तर ही आहे पर्यावरणातली भूसंस्था. आता अशाच प्रकारे जलीय पर्यावरण सुद्धा एक असतं, म्हणजे पाण्यातलं वातावरण सुद्धा असत. आपल्या स्क्रीनवर दिसतंय बघ ना, एक जलीय पर्यावरण आहे. त्या ठिकाणी पाणी आहे, या पाण्यामध्ये पान वनस्पती आहे. पान वनस्पती कार्बन डायऑक्साइड, पाण्यात विरघळलेला जो कार्बन डायऑक्साइड आहे त्याच्या साह्याने स्वतःच अन्न निर्माण करतात. या अन्नावरती छोटे छोटे किडे असतात, दिसतात आपल्याला. किडे आणि अळ्या असतात. या किडे आणि अळ्यांना खाण्यासाठी छोटे मासे असतात. या छोट्या माशांना खाण्यासाठी मोठे मासे असतात. म्हणजे जशी जमिनीवरती आपल्याला संस्था दिसते तशीच जलीय पर्यावरणामध्ये सुद्धा ही अशा पद्धतीची संस्था आपल्याला दिसते. आता हे सगळे जैविक आणि अजैविक घटक मिळून, या सगळ्या परिसंस्था मिळून आपल्याला परिस्थितीची व्याख्या करायची. परिस्थितिकी म्हणजे इकॉलॉजी. इकॉलॉजी हा एक फार मोठा शास्त्र आहे, फार मोठं शास्त्र आहे. या इकॉलॉजीमध्ये आपण पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक जे आहेत त्यांच्या परस्पर आंतरसंबंधाचा अभ्यास करतो. म्हणजे परिस्थितीमध्ये आपण पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक जे आहेत त्याच्यामधले परस्पर आंतरक्रिया कशी होते तर या अभ्यासाचं शास्त्र म्हणजे परिस्थिती. आता ही परिस्थितिकी हा एक मोठा भाग आहे, म्हणजे पृथ्वी हे परिस्थितिकी आहे. तर या मोठ्या भागामधला छोटा भाग जेव्हा आपण अभ्यासासाठी घेतो तेव्हा तो छोटा भाग म्हणजे कार्यात्मक एकक होतो. परिसंस्था म्हणजे परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी कार्यात्मक एकक जो आपण वापरतो त्याला आपण परिसंस्था असं म्हणतो. आता आपण ज्या परिसंस्था पाहिल्या, जलीय पर्यावरण पाहिलं किंवा भूपर्यावरण पाहिलं, ते परिसंस्थेचा एक उदाहरण आहे. आता आपण थोडस पुढे जाऊया आणि आपल्या पृथ्वीवरती कोणती जैव भू रासायनिक चक्र आहे ही समजून घेऊया. ही सगळी परिसंस्था चालवण्यासाठी ही चक्र आपल्याला मदत करतात. काय आहे? ऑक्सिजन चक्र, कार्बन चक्र आणि नायट्रोजन चक्र. पृथ्वीवरती जे जैविक घटक आहेत आणि जे अजैविक घटक आहेत त्यांच्यामध्ये हे ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र आणि कार्बन चक्र हे सतत अविरत चालू आहे. ऑक्सिजन चक्र ही इयत्ता 9वी मध्ये आपण थोडस अभ्यासलं होतं. ऑक्सिजन चक्र आपण आपल्यापासून सुरू करू शकतो. मनुष्य श्वसनासाठी ऑक्सिजन घेतो, आपल्या अन्नाचं आणि ऊर्जेमध्ये रूपांतरण होतं. आपण त्या ऊर्जेचा वापर आपल्या दैनंदिन कामासाठी करतो आणि कार्बन डायऑक्साइड आपण वातावरणात सोडतो. हा सोडलेला कार्बन डायऑक्साइड वनस्पती घेतात. वनस्पती कार्बन डायऑक्साइडच्या साह्याने स्वतःच अन्न तयार करतात आणि आपल्याला पुन्हा ऑक्सिजन देतात. म्हणजे हे एक प्रकारचं चक्र आहे. अशाच प्रकारचं चक्र कार्बन चक्र सुद्धा आहे, अशा प्रकारचं नायट्रोजन चक्र सुद्धा आहे. आपल्या शरीरात ही अशी पंचमहाभूतांपासून तयार झालेली पृथ्वी, रज, आप, तेज, वायू अशा पद्धतीची रचना आपल्याला दिसते आणि यालाच आपण म्हणतो जैव भू रासायनिक चक्र. पृथ्वीचा समतोल साधण्यासाठी हे जैव भू रासायनिक चक्र आपल्याला कायम मदत करताना दिसत. पण बाळ आता झालंय काय लक्षात?
आपल्याकडे प्रदूषण झालेलं आहे, पर्यावरण प्रदूषण झालेलं आहे. प्रदूषण म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. या प्रदूषणामुळे आपल्या जैव रासायनिक चक्रावरती परिणाम झालेला आहे. प्रदूषण म्हणजे काय तर एखादा घटक अनावश्यक ठिकाणी, अनावश्यक घटक नको त्या ठिकाणी जर उपलब्ध असेल तर तो आपल्याला प्रदूषण निर्माण करतो. म्हणजे हा घटक कोणताही असू शकतो पण तो अनावश्यक आहे, आपल्याला त्याची आवश्यकता नाही पण तो निर्माण झालाय. आणि हा अनावश्यक घटक आपल्या पर्यावरणामध्ये अस्वीकारणीय बदल घडवून आणतो. म्हणजे हे बदल आपल्याला नको असतात पण तरी सुद्धा हे बदल होत असतात. आता हे पर्यावरणीय प्रदूषण जे आहे हे दोन भागांमध्ये विभागलेलं आहे. यात काही नैसर्गिक घटक आहेत तर काही मानव निर्मित घटक आहेत. तर आता नैसर्गिक घटक म्हणजे पर्यावरण प्रदूषण वाढवणारे नैसर्गिक घटक कोणते आहेत. या नैसर्गिक घटकांमुळे आपल्या पृथ्वीचा समतोल बिघडलेला आहे. हा तर हे नैसर्गिक घटक कोणते आहेत ते आता आपण बघूया. बघा, नैसर्गिक घटक म्हणजे बऱ्याचदा नैसर्गिक आपत्ती येतात आपल्यावरती. आपण काही चित्र दाखवली आहेत या ठिकाणी. भूकंप आलाय बघा, हा भूकंप किला इथं भूकंप आपल्याकडे आलाय. या भूकंपामध्ये येऊन गेलाय मोठ्या प्रमाणावरती आर्थिक आणि वित्तहानी आणि जीवितहानी होताना आपल्याला दिसते. तर ही हे भूकंप जर वारंवार भूकंपाचे धक्के एखाद्या प्रदेशात बसत असते तर त्या ठिकाणची परिसंस्था आणि तेथील जैव भू रासायनिक चक्र विस्कळीत झालेलं आपल्याला दिसत. जसं भूकंप आहे तसा ज्वालामुखी सुद्धा आहे. ज्वालामुखीमुळे सुद्धा जपानमध्ये जर आपण बघितलं तर तिथल्या घरांची रचना विशिष्ट पद्धतीची बनलेली असते. कारण तिथे वारंवार भूकंपाचे धक्के त्यांना सहन करावे लागतात. तेथे तर सुनामी सुद्धा येते. सुनामी म्हणजे समुद्रामध्ये भूकंपाचे धक्के आहेत आणि त्यामुळे आपल्याला समुद्राच्या लाटा ह्या संपूर्ण प्रदेशामध्ये पसरलेल्या दिसतात. आणि या लाटा थोड्या थोडक्या नसतात तर मीटर खूप मीटर उंचीच्या या लाटा असू शकतात. तिसऱ्या भागामध्ये आपल्याला चक्रीवादळ दिसत. आपल्याकडे मुंबईत नुकतंच एक चक्रीवादळाचा तडाखा आपल्याला बसून गेलाय आणि त्यावेळेला किती आर्थिक हानी झाली ते आपण सर्वांना माहितीच आहे. चौथ्या चित्रामध्ये वावटळ दिसते. पाचव्या चित्रामध्ये आपल्याला वणवा लागलेला दिसतोय. हा वणवा म्हणजे छोटीशी आग नाही हं, अख्खा जंगल भस्मसात करू शकतो आणि खूप दिवस हा वणवा पेटू शकतो. आता तुम्ही जरा लक्षात घ्या, एखाद्या जंगलाला आग लागली तर जंगल हे संपूर्ण पर्यावरणाने समृद्ध असतं आणि जर जंगलालाच आग लागली तर तेथील परिसंस्थेवरती काय बरं परिणाम होत असेल. तिथली पूर्ण परिसंस्था विस्कळीत होत असेल की म्हणजेच ह्या नैसर्गिक आपत्त्या आपल्याला लक्षात येते की या नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या पर्यावरणाचं नुकसान होतंय. पुढच्या आकृतीमध्ये आपल्याला दिसत पुढच्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की खूप अतिवृष्टी झालेली आहे आणि इतकी अतिवृष्टी झाली आहे केरळमध्ये आता नुकतीच अतिवृष्टी होऊन गेली. इतकी अतिवृष्टी झाली आहे की संपूर्ण प्रदेश हा जलमय झालेला आणि त्यामुळे येथील पर्यावरणास आणि परिसंस्थेत अर्थातच तिथल्या अन्न साखळीला सुद्धा यामुळे मोठा धोका निर्माण झालेला आहे. आता याच्या उलट परिस्थिती इकडे निर्माण झाली आहे. बघा, इकडे खूप सारे पाणी आहे तर इकडे दुष्काळ पडलेला आपल्याला दिसतोय. तर हे सगळे नैसर्गिक घटक आहे आणि हे नैसर्गिक घटक आपल्या पर्यावरणावरती हानी पोहोचवताना आपल्याला दिसतात. मात्र नुसता निसर्गच आहे का? नाही. आता याच्यामध्ये मानवाने आपल्या कर्तृत्वाने आणखीन भर घातलेली आपल्याला दिसून येते. मानव निर्मित घटक आता आपण बघूया. पहिल्या घटकामध्ये आपल्याला हवेचं जबरदस्त प्रदूषण झालेलं दिसते. मानवाने आपली प्रगती केली, खूप सारे कारखाने निर्माण केले. तेल शुद्धीकरण कारखाना, सिमेंट कारखाने, अनेक छोटे मोठे कारखाने आपण निर्माण केले आणि हे कारखाने निर्माण करत असताना आपण वायू प्रदूषणाला जन्म दिला. वायू प्रदूषण म्हणजे काय? आपल्या वातावरणात वायूंचं एक ठराविक प्रमाण आहे पण कारखान्यातून किंवा जर वाहनं असतील तर त्या वाहनातून जो धूर बाहेर पडतो तो कोणता असतो? कार्बन डायऑक्साईड आहे.
कार्बन मोनोऑक्साइड आहे, सल्फर डायऑक्साइड आहे, सल्फर ट्रायऑक्साइड आहे, नायट्रोजन डायऑक्साइड आहे, हायड्रोजन सल्फाइड आहे, आणि हे सगळे वायू एकापेक्षा एक विषारी घटक वातावरणात सोडत असतात. हे इतकं कमी की काय, म्हणून काही सूक्ष्म कण सुद्धा असतात. कार्बन आहे, राख आहे, ऍस्बेस्टॉस सिमेंटचे पत्रे ज्या ठिकाणी बनवतात त्या ठिकाणी धुलिका निर्माण होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वायू प्रदूषण या ठिकाणी दिसते. आणि हा मानवनिर्मित घटक आहे, हा मानवाने निर्माण केलेला आहे, अर्थात त्याची किंमत आपण मोजत असतो. या मानवनिर्मित हवा प्रदूषणामुळे आपल्या शरीर संस्थेवरती याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. कॅन्सर सारखे, दम्यासारखे विकार आपल्याला दिसतात, ऍलर्जी सारखे रोग दिसतात, कधी कधी घसा खवखवणे, चित्रदोष यासारख्या गंभीर समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला अनियंत्रित अशी प्राण्यांची शिकार होत असताना दिसते. आता लक्षात घ्या, मगाशी आपण पाहिले की सर्वोच्च भक्षक असू दे किंवा द्वितीय किंवा तृतीय कुठलीही पातळी असू दे, प्रत्येक घटक हा पर्यावरणासाठी महत्वाचा आहे. पण जर प्राण्यांची अनियंत्रित अशी शिकार आपण करत असू तर त्याचा त्या परिसंस्थेवरती परिणाम झालेला आपल्याला दिसतो. तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दहशतवादी हल्ले जगभरात अनेक ठिकाणी होत असतात आणि या हल्ल्यांमुळे आपल्या परिसंस्थेवरती अपरिमित नुकसान, म्हणजे हे नुकसान आपण घडवून आणले. या व्यतिरिक्त आपण मोठमोठी धरणं बांधलेली आहेत, जलाशयामध्ये पाणी साठा केलेला आहे, धरणं बांधताना अनेक जमिनी आपण पाण्याखाली आणतो, त्यामुळे परिसंस्थेचा अर्थातच तिथल्या पर्यावरणाचा जैवविविधतेचा नाश होताना आपल्याला दिसतो. आपण आपल्या सोयीसाठी मोठमोठं शहरीकरण केलेलं आहे, मोठमोठे रस्ते बांधलेले आहेत, एका राज्याला दुसऱ्या राज्याला जोडण्यासाठी मोठमोठे दुपदरी चौपदरी रस्त्यांची निर्मिती आपण केलेली आहे. या चित्रामध्ये आपल्याला ते दिसत आहे. छान मोठे ब्रिज आपण बांधलेले आहेत आपला वेळ वाचवण्यासाठी. त्यानंतर आपल्याला जमीन पुरेशी झालेली आहे, त्यामुळे एकापेक्षा एक मोठमोठ्या उंचीचे टॉवर्स सुद्धा आपण बांधलेले आहेत. आणि हे सगळे मानवनिर्मित घटक, ही यादी अजूनही संपलेली नाही. अजून पुढे जाऊया. बघा, ध्वनी प्रदूषण होताना दिसते. ध्वनी प्रदूषण माणसावरती, माणसाच्या शरीरावरती, मानसिक आरोग्यावरती गंभीर परिणाम घडवून आणतं. हृदयनाश होतो, मानसिक अस्थिरता निर्माण होते. पण तरी सुद्धा ध्वनी प्रदूषण कारखान्यातून येत असतं, विमानांची घरघर असते, लाऊडस्पीकरचा ध्वनी असतो, कधी कधी ट्रेनचा मोठ्याने कर्कश आवाज असतो. तर ह्या सगळ्यांमुळे कधी कधी ट्रेन आपल्याला इथे दिसते बघा, वाहनांची उगाच कर्कश हॉर्न वाजवले जातात. तर या सगळ्यांमुळे ध्वनी प्रदूषणाची निर्मिती होताना आपल्याला दिसते. मानवनिर्मित घटक आहे किरणोत्सर्ग. किरणोत्सर्ग हा जसा मानवनिर्मित आहे ना, तसा तो कधी कधी नैसर्गिक सुद्धा असतो. नैसर्गिक घटकांमध्ये सूर्यापासून जे अल्ट्राव्हायलेट रेज निघतात ते असतात. पण मानवनिर्मित घटकामध्ये मात्र आपण मोठमोठ्या अणुभट्ट्या उभारलेल्या आहेत. त्या अणुभट्ट्यांमधून कधी कधी गळती होते, अणुबॉम्ब तयार केलेले आहेत. तर यामुळे आपल्या परिसंस्थेवरती परिणाम होतो. पण सगळ्यामध्ये जर कोणतं घातक असेल तर हा किरणोत्सर्ग हा खूप घातक आहे. कारण हा आपल्या शरीराच्या ऊतींवरती नाश करतो, ऊतींवरती परिणाम करतो आणि जनुकीय बदल घडवून आणतो. चेर्नोबिल या ठिकाणी जी दुर्घटना झालेली होती, त्या ठिकाणी ज्या दुर्घटनेमुळे आपल्याला असं दिसतं की अजूनही तिथली जी मानव संस्था आहे त्याच्यावरती अजूनही विकलांग लोक आहेत आणि जनुकीय परिणाम झालेले तिथे दिसत आहेत आपल्याला. एक्सरेजमुळे कॅन्सरची निर्मिती सुद्धा होऊ शकते. तर अशा पद्धतीने जो आहे तो किरणोत्सार आपल्या शरीर संस्थेवरती, पर्यावरण संस्थेवरती परिणाम करताना आपल्याला दिसतो. या पुढच्या चित्रामध्ये आपल्याला नदीचं प्रदूषण दिसतंय, जलप्रदूषण दिसतंय. जलप्रदूषण हे सुद्धा दोन्ही मार्गांनी होऊ शकतं. कधी कधी ते नैसर्गिक असतं. नैसर्गिक म्हणजे
पाणी खूप सारं म्हणजे पाऊस खूप पडलाय तर नदीचं पाणी गढूळ झालं. आता हे गढूळ पाणी म्हणजे पाण्याची पातळी जी आहे पाण्यामध्ये आपल्या गढूळ पाण्यामध्ये माती वगैरे सगळं मिसळलं म्हणजे काय झालं तर नैसर्गिक घटकामुळे या ठिकाणी जलप्रदूषण झालं. पण हे निसरता येतं पण मानवी कृत्यांमुळे सुद्धा जलप्रदूषण झालेलं आपल्याला दिसतं. औद्योगिक सांडपाणी आहे, आपल्या घरातील केरकचरा आहे, सगळं जर आपण पाण्यामध्ये टाकत गेलो तर काय अवस्था होते आपल्याला या चित्रामध्ये दिसते. पाणी स्वच्छ राहत नाही, ते सांडपाणी होऊन जातो. आपल्या मुंबईतली मिठी नगर मिठी नदी जी आहे ती हे याचं चांगलं चालतं बोलतं उदाहरण आहे. तर अशा पद्धतीचं हे जलप्रदूषण आहे. त्यानंतर जो महत्वाचा घटक आहे ते म्हणजे प्लास्टिकचं प्रदूषण आहे. प्लास्टिक आज सर्वमान्य आहे, वागवण्यास सोपं आहे, पटकन निर्मिती होते, पुनर्निर्मिती शक्य होते. या सर्व गोष्टींमुळे आपण आपल्या जुन्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व फेकून दिलेल्या आहेत आणि आपण सर्रास प्लास्टिकचा वापर करतो. हे प्लास्टिक पर्यावरणाला घातक आहे कारण प्लास्टिकचं विघटन होण्यास कित्येक वर्ष लागतात. पण आपण मात्र स्वस्त भरायला तयार नाही, आपण प्लास्टिकचं निर्माण निर्मिती करतच चाललो आणि त्यामुळे हे प्लास्टिक शेवटी कुठे मिळत आहे तर जमिनीमध्ये ते गाडले जाते किंवा समुद्राच्या पाण्यात ते फेकून दिले जाते. यामुळे भूप्रदूषण झालेलं आहे. कित्येकदा शेतकरी शेतामध्ये जोमाने पीक येण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करताना दिसतात. अतिरिक्त झालेली रासायनिक खतं ही भूप्रदूषण निर्माण करतात. या जोडीला कीटकनाशकांची सुद्धा भर पडते. हे एवढं कमी म्हणून की काय जैव कचरा सुद्धा यात सामील झालेला दिसतो. हॉस्पिटलमध्ये जे काही टाकाऊ अवशेष आहेत, इंजेक्शन सुया हे जे काही आहे नको आहे ते सगळं जमिनीमध्ये गाडलं जातं, डम्पिंग ग्राउंड केलं जातं. या सगळ्याचा परिणाम हा आपल्याला भूप्रदूषण म्हणजे मातीचं प्रदूषण झालेलं दिसतंय. याचा परिणाम आपल्या शेती व्यवसायावरती मोठ्या प्रमाणावरती झालेला दिसतो. तर अशा पद्धतीने प्रदूषण आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. इथे आपण एक मोठी लिंक दिली आहे कोणते कोणते परिणाम होतात. हवा प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण जे आता सगळं आपण अभ्यासलं, किरणोत्सारी प्रदूषण, भूमी प्रदूषण, औष्णिक प्रदूषण, प्रकाश प्रदूषण. प्रकाश प्रदूषण म्हणजे काय, खूप सारी लाईट असेल ना तर रात्रीच्या आकाशामध्ये जे चांदणे आहेत तारे आहेत ते सुद्धा दिसू शकत नाही. रस्त्यावरती रात्री वाहनं चालवताना त्रास होतो तर हे प्रकाश प्रदूषण आहे. आणि प्लास्टिक प्रदूषण, तर अशा सर्व प्रदूषणामुळे या सगळ्याचा विपरीत परिणाम हा आपल्या सजीव सृष्टीवर झालेला आहे. आणि यातूनच पुढे पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. आणखीन एक आता नवीन आपण बघतोय करोना संसर्ग, COVID-19. प्रदूषण हे माणसानेच निर्माण केलेलं आहे. करोना संसर्ग हा आज जगभरातली एक मोठी समस्या झालेली आहे. एक छोटासा विषाण जवळजवळ 125 नॅनोमीटर इतकं कमी त्याचं आकारमान आहे. आपल्या दृष्टीला तर दिसतच नाही, हवेत आहे. आणि हा करोना विषाणू आज जर आपण जगभरात त्याची नजर टाकली तर संपूर्ण जगाला व्यापून उरलेला आहे. 200+ देश आज करोना प्रादुर्भावाने पीडित आहेत. जगात जवळजवळ 2,10,00,000 बाधित रुग्ण आज करोनाने आपल्याला दिसतात. 7 लाखापेक्षा जास्त मृत्यूमुखी पडलेले आहेत. हा जगाचा विचार आहे, भारतात वेगळी समस्या नाही. भारतात सुद्धा, भारत तर आता 3रा क्रमांकावरती आलेला आहे करोना बाधित देश म्हणून. आणि जवळजवळ 23 लाख करोना बाधित आपल्याला आढळतात. 50,000+ थोडासा नियंत्रित आहे आपल्याकडे कारण आपल्या गव्हर्नमेंटने योग्य अशी उपाययोजना वेळीच केलेली आहे. तरी सुद्धा 50,000+ मृत्यू झालेले आपल्याला दिसत आहे. बाळांनो हा सगळं कशाचा परिणाम आहे तर हे सगळं पर्यावरणातलं असंतुलन आहे. आपण याच्यावरती आज उपाय शोधतोय, लस शोधतोय. प्राथमिक आपल्याला गव्हर्नमेंटने जे झालेले आहेत नियम सांगितलेले आहेत ते आपण पाळतोय. हात स्वच्छ धुणे, मास्कचा वापर करणे,
हे आपण करतोच आहे, पण या सगळ्याबरोबर हे सगळं का झालंय ते जाणून घेणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आज करोनाचा जो प्रादुर्भाव आहे हा कशामुळे झालेला आहे, तर हे पर्यावरणातलं एक प्रकारचं प्रदूषणच आहे. आणि म्हणूनच पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज म्हणून पुढे येते आहे. पर्यावरणाचं संवर्धन करणं ही गरज निर्माण झालेली आहे का ते आपण बघूया. आता हे संवर्धन करायचं आहे म्हणजे आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे, म्हणून गव्हर्नमेंटने आपलं काम केलेलंच आहे. काही पर्यावरण विषयक कायदे आपल्याला गव्हर्नमेंटने 1972 पासूनच निर्माण केलेले आहे. 72 कायदा सांगतो की कोणत्याही प्राण्याची शिकार करायची नाही, कोणत्याही प्राण्याच्या कुठलाही अवयव जवळ बाळगला तर त्यासाठी शिक्षा आहे. पण एवढा कायदा हा पुरेसा नव्हता, म्हणून वन संरक्षण कायदा आला 1980 साली. या वन संरक्षण कायद्यानुसार आपली वन संरक्षण खात्याअंतर्गत जी जमीन आहे ती जमीन आपल्याला इतर कोणत्याही कारणासाठी वापरता येत नाही. जर आपण तशी जमीन वापरली तर 15 दिवस कारावासाची तरतूद कायद्याने केलेली आहे. हा कायदा पुरेसा पडे ना म्हणून पर्यावरण संरक्षणाचा कायदा 1986 साली आला. या कायद्यामध्ये काय तरतूद आहे, तर या कायद्यानुसार 5 वर्ष कारावास होऊ शकतो. हा कायदा व्यक्ती आणि संस्थांसाठी लागू आहे, म्हणजे समजा एखादा औद्योगिक कारखाना असेल आणि त्यातून सतत सांडपाणी वाहत असेल आणि त्या सांडपाण्यामधून विषारी घटकांची जर निर्मिती होत असेल तर पर्यावरणाचा धोका निर्माण होतो. अशा व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध हा कायदा काम करतो आणि 5 वर्ष तुरुंगवास किंवा 1,00,000 दंड असं या कायद्याचं स्वरूप आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण 2010 साली स्थापन झाले. आता हे शासनाने केलेलं काम आहे की पर्यावरण विषयक कायदे निर्माण केले, पण कायदे पुरेसे नाहीत. यासाठी जनजागृती होणं हेच मोठं काम आहे. आता ही जनजागृती आपण करतोय ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. आता लक्षात घ्या की आपली सामाजिक जबाबदारी काय आहे. पृथ्वीचं अस्तित्व जे आहे ते आपण निर्माण होण्याच्या अगोदर खूप आधीपासूनच आहे. 4 अब्ज वर्षापासून आधीपासून पृथ्वी निर्माण झालेली आहे आणि त्याच्यानंतर सजीवसृष्टीची निर्मिती झाली. आपण आलो पण इतर सजीवांच्या मानाने मानव हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे, बुद्धिमान प्राणी आहे, कर्तृत्ववान आहे, सर्जनशील आहे. आणि या सगळ्या गुणांच्या जोरावर आपण पर्यावरणातील नैसर्गिक साधन संपत्तीचा अगदी पुरेपूर वापर केलेला आहे. आणि हा वापर करताना आपण पर्यावरण संतुलनाकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही. आपण पर्यावरणाकडून घेत राहिलो नुसतंच घेत राहिलो. आणि त्यामुळे आज करोनासाठी संसर्ग किंवा पर्यावरणातले जे आपण आता ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, सगळे प्रदूषण पाहिले त्याचा आज आपल्याला सामना करावा लागतो. नैसर्गिक हानी निर्माण झालेली आहे. आता ही नैसर्गिक हानी निर्माण करण्यासाठी आपणच जबाबदार आहोत. आपल्या ते लक्षात आलेलं सुद्धा आहे. जर आपल्या ते लक्षात आलेलं आहे तर हे निसरण्याची भूमिका ही सुद्धा आपलीच आहे. कधी कधी अजाणतेपणाने आपल्याकडून अनेक चुका होऊ शकतात. अजाणतेपणाने म्हणजे काय, तर आपल्याला या पर्यावरण संवर्धनाची जाणीवच नसते. मग ही जाणीव निर्माण करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे ही आता एक काळाची गरज निर्माण झाली आहे. तर आता ही जाणीव कशी निर्माण करायची, काय करायचं, सोपे उपाय आहे बाळा. समजा आपण बाजारात जातो, आपल्याला माहिती घ्यायची किंवा काही वस्तू घ्यायची, आपण प्लास्टिक नाही वापरायचं, कापडी पिशवी आपल्या बरोबर घेऊन जायची, थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर आपण कमी केला पाहिजे. जर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बुफे किंवा काही जर पंगत आयोजित करायची आहे तर त्याच्यासाठी थर्माकोलचा प्लेट्स आपण नाही वापरायचे. तर एन्व्हायरमेंटली ज्या बनलेल्या असतात, म्हणजे एक माझ्याकडे आहे बघा की इको फ्रेंडली अशी प्लेट आहे, तर अशा प्लेट्सचा आपण जर वापर केला तर आपल्याला पर्यावरणाची हानी जी आहे निश्चितच कमी करता येते. अशा पद्धतीने
आज आपण पर्यावरण म्हणजे काय आणि या पर्यावरणामध्ये प्रदूषण कसं निर्माण होतं आणि या प्रदूषणावर आपण कशी मात केली पाहिजे या सर्वांचा आपण आज अभ्यास केला. आणि या अभ्यासातून आपण एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केलेला आहे. यानंतर तुमची पर्यावरणाकडे बघण्याची दृष्टी जी आहे ती निश्चितच बदलेल. तुम्ही आता जर तुमचं स्क्रीन तुम्ही जर ऑन करू शकताय आणि काही प्रश्न असतील या संदर्भातले तर ते प्रश्न सुद्धा विचारू शकताय. हॅलो, कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. हॅलो, बरं, तुम्हाला एक मी प्रश्न विचारते. जर आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे तर आपण कोणते कोणते सोपे उपाय केले पाहिजेत? काहीही उपाय तुम्ही सांगू शकता काय केलं पाहिजे आपण. येस विद्यार्थ्यांनो, आता तुमची बोलण्याची टर्न आहे, बोला. झाडे लावली पाहिजे. येस, आपण काय केलं पाहिजे? झाडं लावली पाहिजे. येस, आणि नुसती झाडं लावून जमणार आहे का? तुम्ही आज झाड लावलं त्याची जोपासना नाही केली त्याचं संवर्धन नाही केलं ते झाड मरून जाईल ना. सोबत आपण आणखीन काय केलं पाहिजे? रोजच्या रोज त्याला पाणी द्यायला पाहिजे. येस, रोजच्या रोज त्याची निगराणी राखली पाहिजे. आपण असं करू शकतो का, तुमच्या वाढदिवसाला तुम्ही जर एक झाड लावलं आणि त्याची पुरेशी काळजी घेतली तर काय होईल? आपल्या भारतात कितीतरी लोकसंख्या आहे, सर्वांनी जर ह्याचा विचार केला तर कितीतरी मोठी जंगल निर्माण होती, बरोबर की नाही? आपल्या पुस्तकात एक छोटी गोष्ट दिली, छोट्या माणसाची मोठी गोष्ट दिली. यादव मुलाईची ही गोष्ट आहे. आसाम मधला हा एक अशिक्षित आणि अशिक्षित समाजामध्ये जन्मलेला हा माणूस आहे. या माणसाने, हा जंगल कामगार होता, 1963 सालचा याचा जन्म आसाम मध्ये जन्माला आलेला होता. ब्रह्मपुत्रा नदीला जेव्हा मोठा पूर आला आणि जेव्हा खूप सारे साप त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले तेव्हा तेथील सरकारने वन निर्मितीचा निर्णय घेतला. आणि हे वनांची निर्मिती, बांबूची निर्मिती करण्यासाठी त्यांनी काय केलं तर जंगल कामगारांना तेथे नेमलं. या जंगल कामगारांमध्ये जाधव मुलाई आपला होता आणि त्यावेळेस तो तरुण होता. ही सामाजिक वनीकरणाने हाती घेतलेली मोहीम होती. त्या काळामध्ये आसाममध्ये त्यावेळेस अजिबात एकही झाड अस्तित्वात नव्हतं. त्या भागामध्ये जोहराट भाग होता त्याचा. आणि या भागामध्ये या आपल्या जाधव मुलाईने तेव्हापासून, म्हणजे ही योजना काही कालांतराने बंद पडली, म्हणजे ही योजना बंद पडल्यानंतर सुद्धा आपल्या या छोट्या माणसांनी हे काम अविरतपणे सुरू ठेवलं. आणि जवळजवळ 1360 एकर एवढ्या मोठ्या जंगलातला भाग त्याने अनेक वनस्पती, अनेक झाडं लावली आणि त्याची जोपासना केली. आणि आज तिथे त्या जोहरट भागामध्ये एक मोठं जंगल निर्माण झालेलं 30 वर्षानंतर आपल्याला दिसतंय. तर ह्या छोट्या माणसाची एक मोठी गोष्ट आपल्याला या पुस्तकात आपल्या दिलेली आहे. आणि या छोट्या माणसाची ही मोठी गोष्ट आपण सुद्धा आत्मसात केली पाहिजे. भारत सरकारने 1973 साली पद्मश्री देऊन या माणसाचा गौरव केला आहे. आता अशा पद्धतीने आपण सुद्धा हे काम करू शकतो. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. नाही मॅडम, नाही. अशा पद्धतीने आज आपण हा पाठ इथे संपवलेला आहे. या पाठाचा पुढील भाग जो आहे, जैव विविधता, हा अत्यंत अतिशय चांगला असा भाग आहे आणि आपण हा सोमवारी घेणार आहोत. तोपर्यंत या धड्यामधले जे काही प्रश्नांची उत्तरं आहेत, प्रश्नांची उत्तरं म्हणजे पर्यावरण म्हणजे काय तुम्हाला कोणी विचारलं तर ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. जैविक घटक, अजैविक घटक हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. प्रदूषण म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. तर या भागाचा तुम्ही अभ्यास करा. धन्यवाद. थँक्यू.